बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या आणि करोडो रुपयांचे घोटाळे करणाऱ्या भ्रष्टाचारांना कोणतीही शक्ती आता वाचवू शकणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईतील महायुतीच्या प्रचार सभेत दिला आहे. सत्ताधाऱ्यांसोबत लागेबांधे असल्यानंच 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील सूत्रधारांवर कारवाई झाली नव्हती असा आरोप करून या पक्षांना निवडणुकीत लाथाडावं असं आवाहन मोदींनी जनतेला केलं. भाजप महायुती सरकारच्या हाती मुंबई आणि देश सुरक्षित आहे, पुन्हा मुंबईत अतिरेकी हल्ल्यासारख्या आगळीक करण्याची हिंमत सीमेपलीकडून होणार नाही. तसा कोणी प्रयत्न केला तर सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट सारखे चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी दहशत शत्रूमध्ये आज निर्माण झाली आहे, असं मोदी यांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या प्रचाराची सांगता मोदी यांच्या उपस्थितीत काल मुंबईमध्ये झाली आहे. आदर्श की बातें करते हुए उन्हें धोखा दे दिया, इन भ्रष्ट सरकार के तरीके भी भ्रष्टतम रहे, परियोजनाओं को लटकाकर उनसे पैसा निचोड़ा, मुद्दा बनाकर लोगों को भरमाया. वही फडणवीस जी की ईमानदार और भरोसेमंद सरकार महाराष्ट्र के विकास से जुड़ी परियोजनाओं को गति दे रही है ताकि आप लोगों को सुविधाएं जल्द से जल्द मिले, आपकी ईज ऑफ लिविंग बढ़े. साथियों, पहले की भ्रष्ट सरकार भ्रष्टाचारियों के सपनों को पूरा करने के लिए काम करती थी. नई योजनाओं के नाम पर किसानों को सिंचाई के नाम पर इन लोगों ने महाराष्ट्र को घोटालों से सींच दिया था. आज आपकी भरोसेमंद सरकार लोगों के सपनों को पूरा करने के लिए काम करती है. पिछले 5 वर्ष में हम पर, चाहे केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो, भ्रष्टाचार का एक भी दाग नहीं लगा है.